आई काय झालं, तुम्ही बोलवलं आम्हाला? हो या ना, बसा बसा बसा. आई काय झालं, काही चुकलं का? तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण आजपर्यंत सतत मी फक्त तुमच्या चुका शोधत आली आहे, पण आज तसं नाही आहे. आज तुम्हाला दोघींना बोलवलंय ते तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी. खरंच तुमच्या धाडसाचं कौतुक वाटतं मला. आज केवळ तुमच्यामुळे हे प्रकरण मिटलंय. किर्लोस्करांच्या सुनाना साजेल असंच खरं तर वागलं तुम्ही. तुम्हाला ओळखण्यात खरंच मी खूप मोठी चूक केली आहे, पण यापुढे अशी चूक मी कधीच करणार नाही. आई असं काय बोलताय तुम्ही? आणि बाबा आम्ही असं वेगळं काय केलंय? आपल्या घराण्याची अब्रू प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक सुनेचं हे कर्तव्य आहे, आणि तेच कर्तव्य आम्ही पार पाडलं इतकंच. हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे भैरवी. अर्थात याचा प्रत्यय नेहमीच आम्हाला येत असतो, पण आज तुझ्या पावलावर पाऊल ठेवून जानकी ही चालली आहे. जानकी खरंच तू कौतुकाला पात्र आहेस. बाबा तुम्ही असं लाजवताय का मला? नाही जानकी, मनापासून बोलतोय मी. तुम्हा दोघींचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे. माझ्या दोन्ही सुना किर्लोस्करांचं साम्राज्य सांभाळायला लायक आहे, आणि म्हणूनच आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय. निर्णय? कुठला निर्णय? भैरवी, जानकी, खरं सांगू, मला आता कुठलीही पदं नकोयत, कुठलीही जबाबदारी नको. उरलेलं सगळं आयुष्य मला अगदी शांतपणाने घालवायचंय. आई, आई काय बोलताय तुम्ही? हे ती खरंच बोलते जानकी. यामिनीला आता या सगळ्यातनं मुक्त व्हायचं आहे, आणि म्हणून आम्ही दोघांनी असं ठरवलंय की या घराच्या चाव्या या घरची मोठी सून म्हणून यापुढे भैरवी सांभाळेल. भैरवी, घे या चाव्या. आई काय करताय तुम्ही? हो बाबा, तुम्ही तरी समजावा ना आईंना. अगं वेडे, ते काय समजवणार मला? मी योग्य तेच करतीये. खर तर या आधीच हे करायला हवं होत. नाही आई, एवढी मोठी जबाबदारी नका टाकू माझ्यावर, मला नाही पेलवणार ती. भैरवी, तू काय करू शकतेस आणि काय नाही हे तुझ्यापेक्षा जास्त आम्हाला चांगलं ठाऊक आहे, म्हणून सांगतोय घे ते चाव्या. अहो पण आता पण नाही आणि बीड नाही. वहिनी साहेब म्हणून या गावाची जबाबदारी तू स्वीकारलेलीच आहेस, आता घरची जबाबदारी स्वीकार. ताई, बाबा बरोबर बोलतायत. या घराला तुमची खरंच खूप गरज आहे, त्या चाव्या घ्या. या घरासाठी मी काहीही करायला तयार आहे, त्यासाठी मला या चाव्यांची गरज नाहीये. हे बघ भैरवी, आता या विषयावरती चर्चा नको. हवं तर हा आमचा हुकूम समज. आज चांगली संधी साधून आलीये, ती अशी हातची जाऊ द्यायची नाही. काहीही झालं तरी हिच्याशी ओळख करून घ्यायचीच. आज ही मला कशी उलकावणी देते ना तेच बघतो. आबा, Thank you.
आईनी मनी नसता नाही आईनी मला आणि जानकीला बोलवून घेतलं आणि एक जबाबदारी दिली माझ्या अभिनंदन अगदी मनापासून कशाबद्दल मी कुठल्याही अधिकारांची अपेक्षा केली नव्हती सत्तेचा पैशाचा मोह मला कधीही नव्हता आणि आजही नाही किर्लोस्करांची साधी सून होऊन मला संसार करायचा या अतिरिक्त गोष्टींचं खूप टेन्शन येतो मला बरे मी तू हे सगळं निस्वार्थी भावनेनं करतेस म्हणूनच आई महालक्ष्मीने हे अधिकार तुझ्या पदरात दिले मान्य कर किंवा नको करूस पण या किल्ल्यात तुझ्याचकडे शोभून दिसतात या घरात समृद्धी आली आणि ही समृद्धी तूच मिरवायला हवीस काय झालं इतकी शांत काय आहेस सगळे मान सन्मान मिळत सगळीकडे खूप कौतुकही होत किर्लोस्करांची मोठी सून म्हणून जगण्याचं सुखही मिळत एवढे सगळे आनंद असताना आपलं बाळ मात्र भैरवी मला खात्री आहे आई महालक्ष्मी हे आपलं अपूर्ण चित्रही पूर्ण कर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला ना एक भीती वाटते आज आईंशी बोलताना जाणवलं की त्यांना जपायला हवं किती काळजी करतेस या घराची या घरातल्यांची आबा खरंच आम्हाला तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती हा काय प्रतिमा होती आमच्या मनात तुमच्याबद्दल ती सगळी आज तुम्ही निम्म इचलकरंजी आज तुम्हाला ओळखतो म्हणजे निम्म आणि तुम्ही हे असं एका बाईच्या पाठीमागे काय केलं तुम्ही आबा तसं काही नाहीये रे तसं नाही मग कसं आहे मग कसं आहे सांगा ना तुम्ही कितीदा तरी विचारले आम्ही तुम्हाला आधी पण तुमचा या गप्प बसण्याचा आम्ही अर्थ काय पकडायचा नेमका सांगा बरं प्लीज किती छळतोयस रे त्यांना काय मी छळतो मग काय तर आबा आणि तुम्ही सुद्धा किती ताणताय सांगून टाका ना कशाला मागे लागलो तर त्या बाईंच्या तसं काही नाहीये ग कावेरी मी ओळखतो त्या बाईला पण तिला कुठे आणि कधी पाहिलंय ते मला आठवत नाहीये आणि तिनं लपवाछपवी केली नसती ना तर मी तिच्याकडे लक्षही दिलं नसतं पण या लपवाछपवीमुळे ती कोण आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे मला आबा पण ही काय पद्धत झाली का अहो तुम्ही अडचणीत आला असतात तर नाही तर काय रस्त्यावरून असं एका आजींच्या पाठीमागे धावत सुटायचं पोलीस पकडायचे ना असे ना रोड रोमिओ म्हणून रोड रोमिओ तोही असा साठीचा काय रे आबा आबा बरं का मला एक मस्त कविता सुचली आहे या सगळ्या विषयावर ऐकू ठीक आहे मी ऐकवतो तिला पाहून चुकला माझ्या काळजाचा ठोका माझ्या म्हणजे आबांचं मनोगत आहे तिला पाहून चुकला माझ्या काळजाचा ठोका अंधाऱ्या रस्त्यावर तिला गाठण्याचा मस्त मिळाला मौका सदा सदा भाऊजी पण तेवढ्याच सदना आम्हाला बघितलं आणि प्रसंग आला मोठा बाका आता मी केला थोडासा वेडेपणा प्लीज कोणाला सांगू नका
आबा कशी कशी वाटली कविता कशी वाटली आज तो जवळजवळ पोहोचलाच होता माझ्यापर्यंत. छातीत की धडधडत होती माझी. आता जीव जातो की काय असंच वाटायला लागलं होत. तसा त्याचा चेहरा ओळखीचा वाटतोय. कुठे पाहिलंय आठवतच नाहीये. असं असताना मी इतकी का टाळतीये त्याला. ते काही नाही, आता पुढच्या वेळी त्यांनी भेटायचा प्रयत्न केला तर मीच समोर जाऊन उभी राहते. आबा तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं होत. मागे माझं आईशी बोलणं झालं. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय आबा. तिने तुमची माफी मागितली अगदी मनापासून आणि मला म्हणाली हवं तर मी आबांच्या पायावर डोकं ठेवायलाही तयार आहे. आबा तुम्ही माफ कराल ना तिला? मुळात मी त्यांच्यावर रागवलेलोच नाही. हे बघ, ते जे काय बोलल्या ना ते रागाच्या भरात, त्यामुळे माफीचा प्रश्नच येत नाही. मी त्यांना फोन करू का? नाही म्हणजे त्यांचा विश्वास बसेल. नको आबा, हा तुमच्या मनाचा मोठेपणाचा. आबा तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आईसकट माझा सुद्धा राग केला असता त्याने. नाही पण हे बघ आबा, सध्या अशा काही मनस्थितीत आहे ना की कोणाच्याही कुठल्याही आणि कितीही मोठ्या गुन्ह्या करता आबा त्याला हसत हसत माफ करून टाकते. काय रे तुझं आपलं काहीतरी, तुम्ही कशाबद्दल बोलताय मला कळलं नाही. तुला नाही कळलं पण ज्याला कळायचं त्याला कळालं. बरं तुला कळायचंय म्हणून मी एक सांगतो. आबांना त्यांची एक जुनी मैत्रीण भेटली होती. आबा तुम्हाला पूर्वी मैत्रिणी होत्या? तू काय ऐकतेस सदाच? काय काय काय, अरे काय खोटे का त्याच्यात? हा खोट असेल तर तसं सांग ना आधी. आबा सदा काय बाम. माझ्या मनात एक शंका आहे, विचारू. कसली शंका? अरे तुम्ही लोकांनी काय चालवलं हे सगळं? ऐकून घ्या ना बा, म्हणजे तुमच्या दोघांची फक्त मैत्रीच होती का? कावेरी तू सदाच्या सान्निध्यात राहून त्याच्यासारखंच वागायला लागली. अबा ऐका ना, अबा सॉरी. ए बर बर बर, या सगळ्या विषयावर मला एक छान पैकी मस्त पैकी एक कविता सुचलेली आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेस जमलो की ऐकवीन.
दादू, ए दादू, झाली का सगळी तयारी? हो झाली. चल आता. हो.